आपण याच्या आधीच्या इतिहासाच्या व्याख्यानामध्ये सिंधू संस्कृती ही बघितली होती. त्यातल्या प्लस मायनस गोष्टी वगैरे अशा बराच भाग आपण बघितला होता. इतिहासातला सगळ्यात मोठा जो आश्चर्याचा जो भाग आहे तो म्हणजे सम्राट अशोक या महान सम्राटाच्या काळापासून पुढचे असंख्य पुरावे, भौतिक पुरावे हे इतिहासात मिळतात. पण सिंधू संस्कृतीपासून ते जवळपास सम्राट अशोकाचा जो कालखंड आहे ह्या कालखंडापर्यंत ह्या मधल्या कालखंडातले अवशेष हे मिळत नाहीत असं इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपण थोडासा इतिहासाचा अभ्यास जर केला तर लक्षात येईल की वारंवार परकीय आक्रमकांनी भारतावर हल्ले केलेले आहेत आणि इथं यथेच्छ धुमाकूळ पण घातलाय काही जणांनी. सगळेच आक्रमक काही वाईट होते अशातली गोष्ट नाही, परंतु बहुतांश आक्रमकांनी इथं धुमाकूळ घातलेला आहे. जसं तुम्हाला माहिती असेल तर जगातलं सगळ्यात प्राचीन विद्यापीठ आणि सगळ्यात जास्ती काळ टिकलेलं विद्यापीठ कुठचं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ. असं काही भारतात येतं? उत्तर आहे सध्याच्या भारतात नाही, पण पूर्वीच्या भारतात होतं. आज तुम्ही जर मानचित्र बघितलं तर पाकिस्तानमध्ये जो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणून भाग येतो, वायव्य सरहद्द प्रांत, तर त्या ठिकाणी ही तक्षशिला नावाची जात आहे आणि तिथं हे विद्यापीठ होतं. इसवी सन पूर्व 600 साली हे विद्यापीठ कार्यरत असल्याचा पुरावा आहे. म्हणजे त्याच्या आधी कधीपासून ते झालेलं आहे हे माहिती नाही आहे, कारण इतिहासवाले असे असतात की पुरावे मागतात. तर त्याप्रमाणे इसवी सन पूर्व 600 प्राचीनतम पुरावा या विद्यापीठाचा मिळतो आणि ते जवळजवळ 3 इसवी सनाच्या हे हूण या नावाचे आक्रमक आले होते, त्या हुणांनी हे डिस्ट्रॉय केलं, नष्ट केलं. म्हणजे जवळजवळ 900 तरी, कदाचित 900 जास्ती आहे पण कमी नाही, हे विद्यापीठ कार्यरत होतं. परंतु इथं येऊन सगळा विध्वंस केला. तुम्ही आज तुमच्या हातात महत्त्वाचं पॉवरफुल टूल जे म्हणतो ते म्हणजे यूट्यूब आहे. यूट्यूबवर तक्षशिला विद्यापीठ बघा. काही पाकिस्तानी मंडळींनी त्याचे व्हिडिओ वगैरे यूट्यूबला टाकलेले आहेत, ते बघितल्यावर कल्पना येईल की केवढा मोठा विध्वंस या ठिकाणी हूण लोकांनी हा केलेला आहे. ह्यानंतर परकीय मुस्लिम आक्रमक या देशावर चालून आले आणि त्यांनी इथं नष्टचर्यच लावलं. जसं नालंदा विद्यापीठ बौद्ध मताचं हे अतिशय जबरदस्त मोठं असं विद्यापीठ या ठिकाणी होतं, हे आजच्या बिहारमध्ये येतं. तर ते नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजी या परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलं. असं म्हणतात की कित्येक दिवस इथल्या पुस्तकांची आग जळत होती, पाणी गरम करायला ती पुस्तकं वापरली आहेत या लोकांनी. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेकोटी म्हणून पुस्तकांचा वापर केला आहे आणि तरी पण कित्येक दिवस ही आग जळत होती. लक्षात येईल की आमचे पुरावे गेले कुठे, तर ते अशा रीतीने नष्ट झालेले आहेत. आमच्या लोकांनी इतिहास लिहून ठेवला असणार आहे. ही जी काही महिनून महिने जळणारी आग होती ही ह्या पुस्तकात असणारे रेकॉर्ड्स आहेत सुदैवानी. काही मौल्यवान ग्रंथ इथून काढण्यात यश मिळालं, ते हिमालयातून नेपाळमार्गे तिबेटमध्ये पोहोचवण्यात आले. म्हणून भारतीयांची काहीतरी विद्वत्तेच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिबेटमध्ये वगैरे संरक्षित आहेत. तर ह्या पद्धतीमध्ये जे परकीय आक्रमक आले त्यांनी इथं विध्वंस मांडलाच होता. मुंबईजवळ घारापुरी नावाची जागा आहे. घारापुरी म्हटलं तर बऱ्याच जणांना पटकन कळत नाही, पण एलिफंटा म्हटलं तर कळतं. त्या एलिफंटामध्ये पोर्तुगीज मंडळी मुक्कामाला असायची, ताब्यातच घेतलं होतं त्यांनी सगळं. आणि आवडीचा खेळ काय तर रात्री त्या गुहेमध्ये तोफेचा आवाज काढायचा, कसला मस्तपैकी सणकतो आवाज, जोरदार आवाज रात्रीच्या संध्याकाळात येतो. हे असे खेळ त्यांचे तिथं चालायचे. म्हणजे त्या लेण्या किती प्रमाणात विद्रूप झाल्या असतील, त्या लेण्या किती प्रमाणात नष्ट झाल्या असतील
आणि मग आपण जेव्हा आज त्या लेण्या बघायला जातो तेव्हाही लक्षात येतं की किती सुंदर लेण्या आहेत त्या. म्हणजे जर पोर्तुगीज मंडळी असले खेळ खेळली नसती तिथे तर त्या ठिकाणच्या लेण्या केवढ्या सुंदर असत्या. विशेषतः आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी जेवढ्या ठिकाणी लेण्या बघायला गेलो तिथं बघतो की मूर्ती ह्या सगळ्यात दगडाच्या असतात, बरोबर आहे, परंतु त्या तशाच ठेवल्या असतील का? त्याच्यावर झिलाई काम नक्कीच झालेलं असणार आहे, त्याच्यावर रंगकाम हे नक्कीच झालेलं असणार आहे, हे सगळंच्या सगळं नष्ट झालेलं आहे. तर ह्या रीतीने आपल्याला पुरावे नष्ट का झाले, तर याचं कारण भारतावर झालेली ही आक्रमणं ऐकायचे कोणकोण आक्रमक आलेत भारतावर घ्या. जर आर्य आक्रमण मानलं तर आर्य आक्रमण, नाही मानलं तर सोडून द्या. पण त्याच्यानंतर पर्शियन लोक, सायरस नावाचा राजा आहे, आपण नंतर त्याच्याबद्दल बघू, पण सायरस, डॅरियस या परकीय म्हणजे इराणमधून आक्रमण आलेले पर्शियन आक्रमक जे आहेत त्यांचा भाग, म्हणजे जो आजचा सिंधू नदीचं खोरं आहे म्हणजे आजचा पाकिस्तान, हा जवळपास त्यांच्या ताब्यात होता बराच प्रदीर्घ काळ. याच्यानंतर ग्रीक लोकांचं राज्य, हाही परत सिंधू नदीपर्यंतचाच भाग त्यांच्या ताब्यात होता, म्हणजे पाकिस्तानचा भूप्रदेश त्यांच्या ताब्यात होता. त्याच्यानंतर काही काळ ह्याला स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यानंतर परत ग्रीकांची आक्रमणं चालू झाली. मग त्याच्यामुळं डिमिट्रियस, मग त्याच्यानंतर मिनँडर, हे असली ग्रीक मंडळी इथं राज्य करायला येत होती आणि ते सिंधूच्याच खोऱ्यात राहिले. याच्यानंतर शक लोक, शक म्हणजे मोस्ट प्रोबॅबली ते युक्रेन वगैरे त्या बाजूकडून आलेले आहेत, तर हे परकीय आक्रमक. मग त्याच्यानंतर शकांनंतर आले आहेत ते कुशाण, त्याच्यानंतर आले आहेत हूण, खश, दरद, पार्थर, अभीर, यादी संपत नाही. हे सगळे हिंदूकुश पार करून किंवा बोलान खिंड पार करून येणारे आक्रमक, समुद्रातून येणारे आक्रमक आणखीन वेगळे आहेत. ह्या खेरीज आश्रय घ्यायला येणारी मंडळी आणखीन वेगळी आहेत. आश्रय घ्यायला म्हणजे जसं ज्यू लोक, तर ते पण भारतात येतात. फार प्राचीन काळापासून ज्यू मंडळी भारतामध्ये येऊन राहिलेली आहेत, तर हे आश्रय घेतलेली माणसं आहेत. तर पारशी मंडळी नंतरच्या काळात, तर अशा रीतीने विविध भागातून माणसं येऊन आपल्याकडं राहिलेली आहेत. आणि मग सगळेच काही वाईट नसतं, ज्यू मंडळी आहेत, पारशी मंडळी आहेत, खूप चांगली मंडळी आहेत, आणि मग त्यांनी इथली संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी खूप मोठं योगदान पण दिलेलं आहे. पण काही आक्रमक आहेत त्यांनी मात्र, जसं हुण लोक होते, त्यांनी विध्वंसच केलेला आहे सगळा. इतिहासाची पानंच्या पानं गायब आहेत, म्हणजे लिहिली नाहीत असं नाही, पण तो मधला कालखंड आहे त्याच्यात कोणी इतिहास लिहायलाच उरलं नाही एवढा विध्वंस हुण लोकांनी मांडला होता. आणि ह्यामुळं असं होतं की आपल्याला जे जमिनीखालती काढलं गेलेलं आहे ते निघालं, म्हणून सिंधू संस्कृती माहीत झाली. नाहीतर बराच मोठा इतिहासाचा भाग या परकीय आक्रमकांच्या स्वारीमध्ये नष्ट झालेला. आता आपण परत एकदा ऐतिहासिक कालखंडाचा म्हणजे लिखित स्वरूपात जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास हा आपण सुरू करूया. त्यासाठी मला ग्रीसपासून ते भारतापर्यंतचा असा एक मानचित्र म्हणजे नकाशा हा मला काढावा वाटतो, की ज्याच्यातून आपला हा भाग बऱ्यापैकी क्लिअर होईल. त्यामुळे मी इथं ग्रीस हा असा काढला आहे. त्यानंतर हा काळा समुद्र, आपल्याला माहिती आहे की भूमध्य समुद्र आहे आणि काळा समुद्र आहे, याच्यामध्ये ते सी ऑफ मरमरा, त्याच्यानंतर बॉस्फोरस असले काय काय भाग समुद्राचे येतात. पण ही सगळी नावं न घेता मी इथं फक्त एशिया मायनर, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे तर जे समस्येचं मूळ आहे बऱ्याच ठिकाणी हा इस्रायल नावाचा देश इथं येतो. मूळ म्हणजे असं आहे की त्याच्यावर एक सुंदर पुस्तक आहे तुमचं, तुम्ही इस्रायलबद्दल माहिती घेणारं पुस्तक आहे, ते वाचा. ते पुस्तक जुन्या काळात लिहिलेलं आहे पण आजही त्याचं शीर्षक हे आजही योग्य वाटतं. ते शीर्षक असं आहे त्या पुस्तकाचं, इस्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच, या नावाचं पुस्तक आहे. तो इस्रायल इथे आहे, इथं ग्रीस आहे. ह्यानंतर हा जो प्रकार आहे हे आफ्रिका, आणि इथे हे सिनाय द्वीपकल्प आहे. हा अरब उपखंड, तांबडा समुद्र, ही आफ्रिका,
इस्रायल वगैरे मी इथलं आता पुसतो सध्या, हे फक्त रेफरन्स द्यायला घेतलं होतं. हे पर्शियाचं आखात आहे. इथं आल्यावर भारताचा गुजरातचा भाग आणि हा भारत, इथं लंका, लक्षद्वीप बेटं, म्यानमारचा भाग येतो. इथं अंदमान निकोबार बेटं येतात आणि इथून पुढं बेटांचा परिसर म्हणजे त्याला जावा, सुमात्रा अशी नाव आहेत, म्हणजे इंडोनेशिया वगैरे भाग हा येतो. मी परत एकदा सांगतो की हे जे सगळे नकाशे आहेत हे फक्त आपल्याला काही भाग हा समजून घेण्यासाठी म्हणून मी काढलेले आहेत. हे राजकीय नकाशे, अचूक सीमा दाखवणारे, अचूक अंतर दाखवणारे वगैरे काहीही नाहीत. हे फक्त अंदाज येण्यासाठी हे काढलेले नकाशे आहेत. या ठिकाणी अर्धवट दिसतोय, हा आहे कॅस्पियन समुद्र. या ठिकाणी पर्वतरांगा येतात. या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत सरसकट, यांना हिमालयाची पर्वतरांग म्हणू. पण प्रत्यक्षामध्ये आता नावं आहेत सुलेमान पर्वत, किर्थर पर्वत, हिंदू कुश पर्वत, इकडे गेला तर राखीने योमा, वेगवेगळ्या पर्वताच्या नावाने ह्या ओळखल्या जातात. या ठिकाणी बघितलं आपण कॉकेशस पर्वताच्या रांगा येतात. कॉकेशस पर्वत हा युरोपची इकडची सीमा आहे, परंतु त्या काळात त्यांना एवढं माहीत नव्हतं. ग्रीस इथं जी समुद्रातली महत्वाची बेट आहे त्यातलं हे सायप्रस नावाचं बेट आहे, तेवढा भाग. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इथल्या नद्या. ते आपण मागे पण बघितलं होतं, या ठिकाणून येणारी सिंधू नदी ही महत्वाची नदी येते. तुम्ही जर इराणकडून जर इकडं बघितलं तर इराणकडून ह्या साईडला येणारी सिंधू नदी ही मोठी नदी. खरं तर सिंधू नदी आजही प्रचंड मोठी. ती त्याचं नावच सार्थ आहे, सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. ती समुद्र एवढी विशाल नदी वाटते, एवढी प्रचंड मोठी नदी. अर्थात ती कुठं प्रचंड येते, ह्या मैदानी प्रदेशात. हिमालयामध्ये ती तेवढी मोठी प्रचंड वगैरे अशी काही नाही आहे, कारण पर्वतीय क्षेत्रात नदीचा आकार लहानच असतो, कारण तिला वेग असतो. प्रचंड वेगात ती नदी वाहत असते आणि ती पूर्ण हिमालयोत्तर नदी, म्हणजे हिमालयाच्याही पलीकडची किंवा उत्तर दिशेची येणारी नदी आहे. हिला ट्रान्स हिमालयन रिव्हर म्हणतात. खरं तर ही ट्रान्स कैलास पण आहे, कैलासच्या पलीकडून पण ही रांग येते, ही नदी येते. तर आणि भौगोलिकदृष्ट्या ही सिंधू नदी ही भारत हा नंतर जोडला गेलेला आहे. अख्खा भूखंड जो भारताचा आहे हा नंतर मुख्य आशियाच्या भूमीला जोडला गेलेला आहे. पण तो जोडला जाण्यापूर्वी पण सिंधू नदी ही तिथून वाहत होती आणि मग जोडला गेल्यानंतर तिला एक्सटेन्शन मिळालं असं भौगोलिकदृष्ट्या मानलं जातं. चल तर आता इकडचे जे लोक आहेत ह्यांना आपल्यामुळं नाव मिळालं होतं. आपण याच्या आधीच्या कवीच्या तरी व्याख्यानामध्ये बघितलं होतं की पार्श्व म्हणजे मागची बाजू. त्यावेळेला जग हे पूर्वेकडं तोंड केलेलं आहे असं जर मानलं तर ही मागची बाजू आहे, त्या रीतीने त्याला पार्श्व असं नाव असेल. त्याचा करप्टेड शब्द आहे म्हणजे अपभ्रंश त्याला पारस किंवा पार्स. तुम्ही जर आपले जे जैन बांधव आहेत त्यांचे जर गुरु बघितलेत त्याला तीर्थंकर म्हणतात. तर जो पहिला तीर्थंकर मानला जातो त्यांचं नाव आहे ऋषभदेव, पण त्यांना म्हटलं जातं आदिनाथ. जेव्हा 23वे तीर्थंकर आहेत त्यांना म्हटलं जातं पार्श्वनाथ, पण बरेचदा त्याचा उल्लेख केला जातो पारसनाथ वगैरे अशा रीतीने. तर तसा प्रकार येतो की याला पारस असं नाव दिलं. बदल्यात त्यांनी इथून जाणारी सिंधू नदी बघितली आणि सिंधू नदीच्या परिसरात राहणारे लोक ते सिंधू लोक असं नाव दिलं. पण या पर्शियन भाषेची गंमत, मला त्यांचं व्याकरण वगैरे काही जास्ती कळत नाही, पण त्यांची गंमत अशी आहे की ते स्वतःच्या नावातला स बरोबर बोलतात पण दुसऱ्याच्या नावात स आला की त्याचा ते ह करतात. हे नक्की कधी करतात माहीत नाही. म्हणजे पार्स मधला स त्यांना बोलता येतो पण सिंधू मधला स त्यांना बोलता येत नाही, ते सिंधूचा हिंदू करतात. लक्षात आलं नाव कसं तयार झालं ते. तर ही एक थिअरी आहे. काही विद्वान आहेत ते म्हणतात की असं नाही आहे, हा शब्द आणि काही प्राचीन काळापासून भारतीय वाङ्मयामध्ये वापरलेला आहे. परंतु म्हणजे काही जण त्याचा उल्लेख असा करतात की हीनम दुष्यंती इति हिंदू, तर या रीतीने पण नाव दिलं जातं. परंतु आज जो प्रचलित इतिहास आपला आहे त्याच्यानुसार
की सिंधू नदीवरून हिंदू हे नाव मिळालेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पण हेच मानतात, त्यामुळं त्यांनी जे सिंधू सूक्त म्हणून ते जे सांगतात त्याच्यात ते सगळं सांगतात की सिंधू वाचून हिंदू म्हणजे अर्था वाचून शब्द. तर इथं लक्षात ठेवायचं की ही जी सिंधू नदी आहे ते सचा ह केला त्यामुळे ह्या प्रदेशाला हिंद किंवा हिंदू हे नाव मिळालं. पुढं ग्रीकांनी इंडस असं याचं नाव केलं. ते ग्रीक त्यांच्या स्टाईलमध्ये बोलायचे, म्हणजे जिथं आपण मागच्या इतिहासाच्या व्याख्यानात बघितलं होतं की चंद्रगुप्त हे नाव हे लोक कॉन्ट्राकोटस असं घेतात. पुरूचा पौरस होतो, आपल्या समोर माहीत असणाऱ्या गोष्टी येतात, पुरूचा पौरस, अंबीचा अँबीस, वितस्ता नदी, याचं हायडॅस्पस कसं झालं मला माहीत नाही, पण ग्रीकांच्या भाषेत वितस्ता म्हणजे झेलम नदी आहे, तर तिचं हायडॅस्पस असं नाव होतं. तर त्या पद्धतीमध्ये इथं नामांतरं झालेली दिसतील. तर हा आहे पार्स म्हणजे पर्शिया ग्रीकांनी दिलेलं नाव. इंडस कुठून वाहते, इंडिया या रीतीने नाव आहे. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काय हवाय त्या गोष्टी चाललेल्या असतात, मनमानी प्रचार चालतो. तर नेशन गॉट इंडिपेंडन्स इन ऑगस्ट वगैरे असं काही नाही आहे. हे सरळ सरळ इथं दिसतंय की ग्रीकांनी इंडसवरून इंडिया हे नाव केलेलं असणं हे जास्ती शक्य आहे. UPSC परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे ते म्हणजे भारताला हिंद असं पहिल्यांदा कोणी संबोधलं, तर ते आहेत अरब लोक. ते हिंदू शब्दाचा शब्द त्यांनी केला हिंद आणि त्यांच्या भाषेत तो हिंद हा शब्द आहे. तर तसं आपल्याला इथं लक्षात येईल की पर्शियन लोकांनी हे नाव दिलेलं आहे. आता जगात ज्ञात इतिहासात पहिलं जे साम्राज्य तयार झालेलं आहे ते आहे पर्शियन लोकांचं साम्राज्य. प्रचंड मोठं जे साम्राज्य आहे, तशी भरपूर साम्राज्य आहेत, परंतु ज्ञात इतिहासातलं पहिलं साम्राज्य हे पर्शियन लोकांचं. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये ते साम्राज्य कसं तयार झालं वगैरे थोडक्यात माहिती, कारण आपल्याला त्याचा रेफरन्स आहे पण डिटेल नाही, त्यामुळे मी एकदम थोडक्यात त्या साम्राज्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि मग मुख्य विषयाला सुरुवात होणार आहे, ते म्हणजे सिकंदराचं किंवा ग्रीकांचं आक्रमण. हे आपण जो इतिहास शिकतो ह्याप्रमाणे ज्ञात इतिहासाचा भाग आहे. जेव्हा मी तुम्हाला याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये पण सांगितलेलं आहे की पू ना ओक ह्या महान लेखकांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्याचंही वाचन करावं, विशेषतः जागतिक इतिहासातील खिंडारे हे जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, सम मिसिंग एपोक इन वर्ल्ड हिस्ट्री किंवा सम मिसिंग चॅप्टर्स इन वर्ल्ड हिस्ट्री नावानी आहे, तर हे पुस्तक तुम्ही वाचावं. दुसरा भाग काय असतो म्हणजे सेकंड ओपिनियन म्हणता येईल ह्या रीतीने बघायला हरकत नाही. ते म्हणतात सगळ्या जगात हिंदूंचंच साम्राज्य होतं आधीच, आणि मग हे सगळं वेगवेगळं होत आलेलं आहे, तर दुसरी बाजू पण वाचून घ्यायला हरकत नाही. एनी हो, आजचं लेक्चर आपलं बऱ्यापैकी संक्षिप्त लेक्चर आहे, त्यामुळे ह्या लेक्चरच्या मागे मी प्रश्न हे विचारत नाही आहे. जसे आपली नेहमीची परंपरा आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्याख्यानाच्या मागं 5-5 प्रश्न विचारलेले असतात, तर आत्ता ते काही मी विचारत नाही. हे व्याख्यान इथं संपलं. पुढच्या व्याख्यानात आपण पर्शियन एम्पायर आणि ग्रीक एम्पायर म्हणजे पर्शियाचं साम्राज्य आणि ग्रीकांचं साम्राज्य याचा थोडासा थोडक्यात अभ्यास हा घेणार आहोत. धन्यवाद.